आहे श्री शिंदे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातार पिंपरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर। चला तर आज पाहूया आपण क्षेत्रफळ। पाहता यामध्ये सर्वात प्रथम आपण आयताचे क्षेत्रफळ पाहणार आहोत। आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र आपणास माहितच आहे। पहा आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, हे आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे। फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेतलं, अशा पद्धतीने आयत आहे, आयताची रुंदी 4 सेंटीमीटर आहे समजा आणि लांबी 8 सेंटीमीटर आहे। तर या आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्रात किंमत टाकली आपण, लांबी 8 आहे आणि रुंदी 4 आहे, तर उत्तर येईल आपलं 32। आता ज्यावेळेस या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये माप दिलेला असेल त्यावेळेस आपल्या उत्तराला येतो तो 14 सेमी। या अगोदर परिमिती पाहिजे होती पाठीमागे घटकामध्ये, आपण परिमितीला एकक असं तो सेमी नव्हतं, नुसतं सेमी होत। आणि आयताची ज्या वेळेस आपण आयताचे क्षेत्रफळ काढतो त्यावेळेस हे एकक 14 सेमी मीटर मध्ये असेल तर 14 मीटर किंवा चौरस मीटर, 14 मीटर म्हणजे चौरस मीटर। मग आता एकक काय, तर क्षेत्रफळ म्हणजे आतील भाग या आयताने या फळाचा किती भाग व्यापला आहे त्याचे उत्तर म्हणजे क्षेत्रफळ। म्हणूनच क्षेत्रफळाचं एकक काय असतं, चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर अशा पद्धतीने। कारण या ठिकाणी ज्यावेळेस पारे आपण टिक मार्क करायला जातो त्यावेळेस एकक सुद्धा महत्वाचं असतं, काही ठिकाणी 32 सेमी असं उत्तर दिलेलं असतं आणि त्याच्या पुढील पर्यायाचं असतं 32 सेमी। आपण कॅल्क्युलेशन करून उत्तर काढलेलं असतं 32 आणि आपल्याला खूप आनंद होतो आपलं उत्तर 32 आलेलं आहे। आपण घाई गडबडी कुठील युनिट काय सगळी समजून जातो, तर असं वेळेला लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस क्षेत्रफळ येतं त्यावेळेस ते चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर मध्ये त्याच उत्तर येणार आहे। चला यानंतर आपण पुढील पेज पाहू। यानंतर आज पाहणार आहोत ती दुसरी संकल्पना आहे आपली, चौरसाचे क्षेत्रफळ। आता चौरसाचे क्षेत्रफळ, चौरस माहिती आहे आपल्या सर्वांना, आपण या अगोदर चौरसाची परिमिती पाहिलेली आहे। चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात का, एक बाजू 4 सेंटीमीटर असेल तर सर्व बाजू या 4 सेंटीमीटर असतात। ज्यावेळेस चौरसाचं क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला एकाच बाजूचं माप दिलं जातं आणि ज्यावेळेस आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे त्यावेळेस लांबी आणि रुंदी दिली जाते का, किंवा क्षेत्रफळावरून लांबी किंवा रुंदी काढायची असते, एक बाजू दिलेली असते दुसरी काढायची असते। चौरसाचं नुसतं क्षेत्रफळ दिलं तरी बाजू काढण्यासाठी प्रश्न येतो आपल्याला। चौरसाला चारही बाजू सारख्या असतात आणि चौरसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चौरसाचे 4 एकूण काटकोन असतात, आयताचं सुद्धा 4 एकूण काटकोन असतात। आता सूत्र सांगितलेलं आहे चौरसाचं, बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजू वर्ग। आता समजा एक आपण 4 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटर मापाचा चौरस काढला, हा सर्व बाजू 5-5 सेंटीमीटर आहे आणि बाजू गुणिले बाजू या सूत्रात किंमत टाकली 5 गुणिले 5, याच उत्तर आलं 25 चौरस सेंटीमीटर किंवा मीटर अशा पद्धतीने ते उत्तर येतं का। सूत्राच्या आधारे आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढू शकतो। यानंतर क्षेत्रफळावर आधारित
पाठमागील परीक्षेला आलेल्या काही प्रश्न आपण अभ्यासणार आहोत आणि त्याद्वारे कशा पद्धतीने या घटकावर प्रश्न विचारले जातात याचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण पाहिले चौकसर क्षेत्रफळ त्याचं सूत्र पाहिले बाजू गुणिले बाजू चौरसाच्या सर्व बाजू सारख्याच मापाच्या असतात का. चला आता त्यावर आधारित प्रश्न जाऊ आपण पाहता. पहिला प्रश्न आहे काळजीपूर्वक वाचायचा आहे तुम्ही सर्वांनी. प्रश्न वाचत असताना संख्या कोणकोणत्या ठिकाणी आलेली आहे ते पाहिजे. या ठिकाणी पहिली संख्या आहे 855, या ठिकाणी दुसरी संख्या आहे 205 आणि या ठिकाणी तिसरी संख्या आहे 400. पहा अशा पद्धतीने प्रश्न एकदा व्यवस्थित वाचतो मी. पहा 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद मापाचा भूखंड, भूखंड म्हणजे जमीन आहे पहा, 400 रुपये चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची तिथली किंमत किती होती. आता पहा जमीन एक आहे सांगितलेली आहे, जमिनीची लांबी रुंदी सांगितलेली आहे आणि एका चौरस मीटरचा दर सांगितलेला आहे त्याचा 400 रुपये. आणि हा भूखंड विकायचा आहे तर तो किती किमतीचा होईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर यासाठी सर्वात सुरुवातीला भूखंडाचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागणार. लांबी आणि रुंदी दिलेली आहे त्यानुसार आपण क्षेत्रफळ काढणार आहोत. वर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. 2017 सालच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा आलेला प्रश्न होता 2017 साली. हा सर्वात प्रथम काय करणार आहोत आपण, गुणाकार करणार आहोत हा आणि त्याला 400 गुणणार आहोत. 400 का गुणायचे तर एका चौरस मीटरची किंमत 400 आहे तर पूर्ण भूखंडात जेवढं चौरस मीटर येईल त्याची किंमत किती होईल त्यासाठी आपल्याला 400 गुणावं लागलं. सर्वात सुरुवातीला क्षेत्रफळ काढायचे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे लांबी गुणिले रुंदी. मग लांबी आहे 855 आणि रुंदी आहे 205 यांचा काढायचा आहे आपण गुणाकार पाहिला. अशा पद्धतीने गुणाकार करून घ्या. अशा पद्धतीने उत्तर येईल तुमचं. सर्वांचं आलं का अशा पद्धतीने उत्तर? 1,75,275. अशा पद्धतीने तुमचं सर्वांचं उत्तर आलेलं आहे. आता हे झालं चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे या भूखंडाचं क्षेत्रफळ. या आलेल्या उत्तराला आपल्याला 400 म्हणायचं आहे. गुणिले 400 करायचंय. पहा 4 गुणून घेऊ आणि 400 चे 2 0 उत्तरात देऊन टाकू आपण. अशा पद्धतीने 400 चे 2 0 या ठिकाणी दिले. उत्तर पहा काय आलंय आपलं. 7,01,10,000 हे उत्तर आलेले पहा या प्रश्नाचं. म्हणजे या पूर्ण भूखंडाची किंमत विक्री किंमत होणार आहे 7,01,10,000. आता पर्याय पाहू कोणता पर्याय आहे तो. पहा हा 2 नंबरचा पर्याय आहे.
अशा पद्धतीने दोन नंबर सफर हे उत्तर आहे. पाल सर्वांच्या लक्षात सुरुवातीला काय केलं आपण आयताकृती भूखंड होता म्हणून आयताच्या क्षेत्रफळात सूत्र वापरलं लांबी गुणिले रुंदी. लांबी 855 होती रुंदी 205 मीटर होती. त्या दोन्हीचा गुणाकार करून घेतला उत्तर आलं होतं 175,275. त्याला आपण चारशेने म्हणून घेतलं. चारशेने काय म्हणून आहे तर एका चौरस मीटर भूखंडाचा दर होता 400 रुपये म्हणून त्याला चारशेने गुणलं आणि उत्तर आलं 7,01,10,000. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर होतं पाहिजे. हाल सर्वांच्या लक्षात. चला आता यापुढे प्रश्न पाहू यानंतर आपण हा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे का. सुरुवातीला 2018 सालच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेत आलेले प्रश्न यासाठी घेत आहोत आपण. कशा पद्धतीने या घटकावर प्रश्न विचारला जातो हे तुमच्या लक्षात येण्यासाठी प्रश्न घेतलेले पाहता. कोणकोणत्या ठिकाणी अंक दिलेले आहेत हे सर्वात सुरुवातीला आपण पाहिजे असते लक्ष घ्यायचे. या ठिकाणी 6 आहे या ठिकाणी 34 आहे. आणि दुसरी गोष्ट एक आहे दुपटी आहे हे लक्षात घ्यायचे. प्रश्न व्यवस्थित वाचतो मी पहा. 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेंटीमीटर आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाची क्षेत्रफळ किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी आयताची परिमिती दिली पाहा. परिमितीवरून काय करावं लागणार आहे आपल्याला रुंदी या ठिकाणी दिलेली आहे. आयताला दोन गोष्टी असतात एक लांबी आणि एक रुंदी. पहा रुंदी दिलेली आहे लांबी काढायची आहे आपल्याला या ठिकाणी पहा. त्यानंतर दुसरी कंडिशन सांगितली आहे त्याच्या लांबीच्या म्हणजे आयताची जी लांबी असेल त्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. म्हणजे आयताची जी लांबी आहे त्याची दुप्पट त्याच्या दुप्पट लांबी चौरसाच्या बाजूची आहे मग त्याचं प्रकारचे क्षेत्रफळ किती अशा पद्धतीने प्रश्न आहे. साधारणतः 1, 2, 3, 4 हा प्रश्न आहे. व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्याचा प्रयत्न करायचा आहे. आयताची परिमिती 34 आहे. 34 परिमिती आहे आणि परिमितीचं सूत्र तुम्हाला माहित आहे 2 गुणिले अधिक 2 गुणिले लांबी. दोन गुणिले किती झाली 12 सेंटीमीटर. आता 2 गुणिले लांबी काढायची आहे आपल्याला. मग आता 2 गुणिले लांबीसाठी काय येणार आहे पुढं (34 - 12) बरोबर 2 गुणिले लांबी असेल. मग या ठिकाणी उत्तर आलेलं आहे का 22 उत्तर आलेलं आहे. म्हणजे 2 लांबी आयताला 2 लांबी असतात ते 22 आहे. म्हणजे एक लांबी काढण्यासाठी 22 भागिले 2 करावं लागलं त्याचं उत्तर येते 11. म्हणजे आयताची लांबी ही 11 सेंटीमीटर आहे. आता एक उत्तर मिळालं आपल्याला परिमितीवरून आपण काय काढली आयताची लांबी काढली ती आली 11 सेंटीमीटर. आता 11 वरून पुढलं उत्तर लागणार होतं आपण. आता पहा 11 सेंटीमीटर उत्तर आलं आयताची लांबी आली त्याच्यावरून त्याच्या लांबीच्या दुप्पट एवढी बाजू म्हणजे 11 ची दुप्पट 22 बाजू असलेला चौरस आहे. मग चौरसा क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे बाजू गुणिले बाजू किंवा बाजू वर्ग.
चंद्र भाव का सूत्र है बाजू को मिले बाजू पार बाजू को मिले बाजू म्हणजे 22 × 22 अशा पद्धतीने केलं पा तर ह्याचं उत्तर काय येते पा 22 × 22 म्हणजे बाजूचा वर्ग आहे तो आणि हा गुणाकार करून घेतला किंवा कोणी काढलं तरी पण चालतं 22चा वर्ग तर तुम्हाला माहितीच आहे त्यानुसार उत्तर काढलं तरी चालतं किंवा 22 × 22 करा सरळ उत्तर येईल पा चारशे चौऱ्याऐंशी हे आलं आपलं उत्तर 484 चौर सेमी अशा पद्धतीने पा त्यासाठी पर्याय क्रमांक आहे चोर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे 484 चौर सेमी हे चौर नक्कीच बरोबर आहे पा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात साधारणतः 1, 2, 3 स्टेप पर्यंत या घटकावर प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे चला समजलं का प्रश्न सर्वांना यानंतर आपण यापुढील प्रश्न पाहूया पा यापुढील प्रश्न एका आयताकृती खोलीची आता खोली आहे कोणती कशी आहे आयताकृती पा एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी आता या ठिकाणी शब्द आलाय अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे काय तर हा चार आहे लांबी अगोदर होती रुंदीच्या म्हणजे लांबी 4 मीटर आहे आणि रुंदी लांबी नंतर आहे पा रुंदी 3 मीटर अशा पद्धतीने अनुक्रमे या शब्दाचा अर्थ काय क्रमाने पा लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे त्यावर जर खोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या आता पहा या ठिकाणी ही एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा पहा फरशा एकूण कशा चौरसाकृती फरशा पहा बसवायच्या आहेत तर वर्ग खोलीची वर्ग खोलीसाठी एकूण किती फरशा लागतील पहा आपल्या घरासाठी पण असं फरशा किती लागतील हे उत्तर काढू शकतो आपण परीक्षेला विचारलेलं आहे 2019 परीक्षेमध्ये पाहता सुरुवातीला काय करून घ्यावं लागणार आहे आपल्याला आयतन किती खोलीची खोलीचे क्षेत्रफळ काढून घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर फरची सुद्धा बाजू दिलेली आहे म्हणजे फरचीचं सुद्धा क्षेत्रफळ दिलेलं आहे किती क्षेत्रफळ काढून घ्यावं लागणार आहे मग आपल्याला त्या वर्ग खोलीमध्ये किती फरशा असतील हे लक्षात येईल चला वहीवर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे पाहूया किती जणांना उत्तर येत आहे उत्तराचा रिप्लाय घ्यायचा तुम्ही या ठिकाणी मी सोडवून देतो हा प्रश्न पहा खोलीचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आता हे 4 मीटर मध्ये म्हणजे मीटर हे एकक आहे याला 3 मीटर आणि फरशी पण सेंटीमीटर मध्ये ज्या वेळेस एकक मिलिमीटर असते युनिट मिलिमीटर असेल त्यावेळेस प्रश्नाचं उत्तर सोडवताना दोन्ही एकाच मिनिट मध्ये आलं गरजेचं आहे का ज्या वेळेस आपण मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करू मध्ये करू कारण वर्णा मीटर मध्ये सेंटीमीटर सुद्धा मीटर मध्येच करावं लागणार आहे किंवा वर सेंटीमीटर असं तर हे सेंटीमीटर असं एकाच युनिट मध्ये असेल तर ती उत्तर बरोबर येईल आणि तुमचं उत्तर चुकणार आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर पाहता आहे तर तुमची खोली कसं प्रभाव पाहते आपण 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर गुणिले 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर
भागिए आज फर्ची पा सौर शक्ति खर्च तेजी लंबे आई चालीस आने इस सौर शक्ति पर पड़ा शक्ति पर आए चालीस लंबे चालीस पाँच दो इसको ज्यादा तीन आप ये लोग इसको उत्तर के साथ बारह से आज सब पद किने आदम आता था सोलह लाख चार भी भाग दो चार लेखा चार चौक सोलह मालिक चार तीन बारह ये दो दो बुला रहा है सिकुड़ आता था क्या ही रख लो तीन से अभी ले चार भी कर दो आप तीन से ना चार भी भाग लो आप फाइव तो ये देखा हो चार पे चार चार सत्ते आठ खाली आठ खाली आणि दोन सुद्धा लग राहिले नाही पाहिजे खाली दोन आणि हा शून्य आणि वीस पा सात आलं तर वीस राहिले तर चार पंचे वीस आपलं उत्तर आलं पंच्याहत्तर तीनशे लाख आणि मागे उत्तर मिळालं पंच्याहत्तर पा पा हे पंच्याहत्तर उत्तर पर्यायामध्ये कुठे आहे पा तर यासाठी तीन नंबरचा पर्याय आहे म्हणजे चौरसाकृती भोजनासाठी आयतासाठी चाळीस सेंटीमीटर पाच पाच केल्या पंच्याहत्तर खर्च लागतील का अशा पद्धतीने उत्तर आहे. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय काय केलं पहा सर्वात सुरुवातीला असं केलं की डायरेक्ट काय करू शकता अगोदर हे उत्तर काढू शकता म्हणजे सुरुवातीला आयताची आयताकृती खोली क्षेत्रफळ काढू शकता आणि त्यानंतर या खर्चीने क्षेत्रफळ काढू शकता आणि भागू शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला ते वर्तवण्यासाठी असं मांडून घेतलं तरी पण चालतं पहा अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवलेला आहे. आपण यानंतर आपण या पुढील प्रश्न पाहूया. यातील प्रश्न 2019 शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले गेलेला आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा पाहायचा सुरुवातीला आणि आपल्या वहीवर सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता वाचा व्यवस्थित काय दिलेला आहे या प्रश्नाचा विशेष पाहता. वीस सेंटीमीटर बाजू 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या म्हणजे हा चौरस आहे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती रेखांकित म्हणजे रेखांकन केलेला. आता हा चौरस आहे हा हा चौरस आहे रेखाटन कुठं केलेलं आहे पहा इकडे काटेल केलं इकडे काटेल केलेलं. आता याच्यावर तुम्ही अंदाज घ्यायचा नेमकं किती भागाचं रेखाटन केलं आणि त्याचं क्षेत्रफळ विचारलंय का आपल्याला. आता या ठिकाणी चूक होऊन नाही द्यायची काय चूक नाही होऊन द्यायची तर यामध्ये पाच हा मोठा सुद्धा काय आहे चौरस आहे आणि हा लहान सुद्धा काय आहे चौरसच आहे. मग या ठिकाणी सांगितलं 20 सेंटीमीटर भागावर असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे. आता इथं चौरसाच्या रेखांकित भागाचे म्हणजे लहान चौरस नक्कीच नाही 20 सेंटीमीटर बाजू. आता पहा ही बाजू समजा ही किती आहे 20 सेंटीमीटर लहान चौरसाची बाजू 20 सेंटीमीटर घ्यायची नाही. आता पहा प्रश्न व्यवस्थित वाचला समजून घेतला म्हणजे त्याचं आकलन झालंय तुम्हाला म्हणूनच तुम्ही हे 20 हे ठिकाणी टाकलं या ठिकाणी नाही टाकलं पाहता ही चौरसाची बाजू 20 सेंटीमीटर आहे पूर्ण आणि हे लहान चारही चौरस सारखेच आहे म्हणजे ही लहान चौरसाची जी बाजू आहे ती 20 च्या निम्मी येणार आहे. पहा मोठी बाजू जर 20 असेल तर लहान बाजू काय आली 10 आणि सर्वात बघू आपण या चौरसाचं क्षेत्रफळ ज्यांनी प्रश्न सोडवलाय त्यांना उत्तर निघालेलं असेल आतापर्यंत. पहा 10
सेंटीमीटर बाजू असले लहाना चौरस मिळाला मग लहान चौरस किती फरक काय येणार आहे 10 मिलीमीटर 100 100 चौरस सेमी या इतक्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे आणि हा जो कोणी भाग दिसतोय हा बरोबर या चौरसाचा निम्न आहे म्हणजे या तिरकसने कोणती भागाचं क्षेत्रफळ काय येणार आहे आणि आपण गुणी करणार आहे आता की दिसते 150 चौरस सेमी पहा हे कपाळ्यामध्ये असं उत्तर 150 विद्यार्थ्यांचं 150 उत्तर आलेलं होत बरोबर त्या सर्व विद्यार्थ्यांना शब्द प्रश्न आला सर्वांच्या लक्षात बघा सर्वात सुरुवातीला काय केलं आपण समजून घेतलं या प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे तर या प्रश्नामध्ये दिलं होतं चौरसाची बाजू किती पा चौरसाची बाजू होती 20 सेंटीमीटर आणि ते 20 सेंटीमीटर बाजूवरून आपण पूर्ण मोठ्या चौरसाची बाजू 20 सेंटीमीटर म्हणजे त्यावरून लहान चौरसाची बाजू घेतली 10 सेंटीमीटर यावरून या लहान चौरसाचं क्षेत्रफळ काय झालं ते आलं 100 चौरस सेंटीमीटर त्यानंतर हा एक अगदी भाग हा चौरसाच्या बरोबर आत घेत होता म्हणून प्रश्न सुरुवातीला काय दुरुस्त वाचायचा आहे आणि वहीत सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे पाहू किती विद्यार्थ्यांना जास्त बरोबर उत्तर या प्रश्नाचं प्रयत्न करा हा कन्फ्युजिंग प्रश्न आहे पण कन्फ्युजिंग म्हणजे जरा वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे वेगळ्या धाटणीचा कसा हे तुम्हाला उत्तर काढल्यानंतर किंवा पर्याय पाहिल्यानंतर कळेल जनरली प्रश्न वाचल्यानंतर हा प्रश्न आपल्या लक्षात येत नाही व्यवस्थित आकलन आहे हुशार विद्यार्थी आहे ते समजून घेतात आणि अशाच प्रश्नावर आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेचं निरीक्षण करायला पाहता या प्रश्नामध्ये काय आहे वेगळं पाहून पहा 145 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळ विधायक 145 मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरस आकृती चौरस आकृती मैदानाला आता या प्रश्नामध्ये एकच महत्वाचं आहे फक्त दोन बाजूनी आता आपण या शब्दावर जोर का देत आहे तर या शब्दावर आपलं उत्तर बदलतो कारण आपण काय करतो जनरली वाचतो 144 चौरस क्षेत्रफळाच्या एका चौरसाकृती मैदानाला तीन पदरी तारेचे कुंपण आता तुमच्या लगेच लक्षात येतं तीन पदरी तारेचं कुंपण म्हणलं की परिमिती काढायची पण आपण हे लक्षात घेत नाही परिमिती म्हणजे सर्व चारही बाजूच्या मापाची बेरीज पण या ठिकाणी त्यांनी प्रश्नात थोडं निर्माण दिले काय निर्माण दिलंय तर फक्त दोनच बाजूंचे कुंपण घालायचंय पण फक्त दोनच बाजूंचा घालायचं या तिसऱ्या आणि चौथ्या बाजूला कुंपण घालायचं आहे कुंपण घालायचं म्हणजे आपल्याला ते वाटत हे सगळं कुंपण घालायचं हे तीन पदरी कुंपण घालायचं तर या ठिकाणी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे फक्त दोनच बाजूला कुंपण घालायचं आणि तुम्ही सर्व परिमिती काय विचारा ही बाजूची की लगेच पर्याय नंबर असतो त्या ठिकाणी उत्तर नसतं आपल्याला आनंद होतो पर्याय बरोबर आलेला आहे उत्तर बरोबर सोडवलेलं आहे आपल्याला वाटतं ते पण खूप छान सोपं गेला तर ते उत्तर आलं चुकलेलं
आता काय करायचं आहे एकशे चौवेचाळीस चौरसमी क्षेत्रफळाची आहे सर्वात सुरुवातीला त्या क्षेत्रफळावरून बाजू काढायची पाहत्या चौरसाची म्हणजे आपल्याला किती पार लागेल हे काढता येईल किंवा परिमिती काढता येईल दोन बाजूची पाहता चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र माहिती आहे तुम्हाला बाजू गुणिले बाजू बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजू वर्ग बाजू वर्ग या ठिकाणी पहा क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ पाहता या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ दिलंय एकशे चव्वेचाळीस मीटर आता पहा एकशे चव्वेचाळीस चौरस मीटर बरोबर बाजू वर्ग आहे आता पहा बाजू काढण्यासाठी काय करायचं ते वर्गमूळ वर्ग केला पाहिजे हा मग हा जाण्यासाठी काय करावं लागेल एकशे चव्वेचाळीस आहे इकडं वर्गमूळ आपल्याला वर्गमूळ एकशे चव्वेचाळीस बरोबर आपले आहे बाजू आता बाजू बरोबर एकशे चव्वेचाळीस वर्ग म्हणून तुम्हाला माहिती असेल पहा एकशे चव्वेचाळीस हा कोणाचा वर्ग आहे तर एकशे चव्वेचाळीस हा एक बाराचा वर्ग म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्ग मूळ आहे बारा हा म्हणजे चौरसाची एक बाजू आली बारा सेंटीमीटर यानुसार काय करणार आहोत फक्त दोन बाजू हे तीन पदरी कुंपत घालायचं हे काढणार आहोत हा या ठिकाणी दोन बाजू काढतो मी बारा आणि बारा परिमितीसाठी बेरीज करतो आपण बारा आणि बारा करायचं बारा अधिक बारा केली आणि तीन पदरी कुंपत हा गुणाकार करून घ्यायचा बहात्तर बहात्तर मीटर तर या फक्त दोन बाजूने तीन पदरी कुंपन करण्यासाठी लागणार आहे बहात्तर मीटर आपलं उत्तर आहे बा तीन नंबर पर्याय हा सर्वांच्या लक्षात प्रश्न अतिशय सोपा आहे फक्त शब्दात बदल आहे या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत परिमिती पूर्ण काढायची सोडवता येत आहे पण काय सांगितलेलं आहे या ठिकाणी फक्त दोन बाजू सांगितले आहे त्या दोन बाजूचा पगार लिहिले आहे या ठिकाणी बहात्तर मीटर लाख लागणार आहे त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर देण्यासाठी फेरी टू नंबर यानंतर आपण म्हणजे तुमची क्षेत्रफळाची संकल्पना क्लिअरली लक्षात येईल हा ठिकाणी कोणत्या कोणत्या ठिकाणी म्हणजे काय केलंय एक चौरस मीटरचं दिलेले आहे त्याच्यावर जास्त महत्व असलेल्या भूखंडाची किंमत काढायची आहे या अगोदर परिस्थिती आलेला असा पद्धतीचा आपण प्रश्न पाहिलेला आहे का बरोबर किती जणांना करायचं याच पहा या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करू पहा सोडवू या ठिकाणी
भूखंड सांगितलं आहे 20 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद म्हणजे भूखंड आयताकृती आहे या ठिकाणी आयताकृती कुठं केलेली आहे तर आता लांबी जास्त रुंदीपेक्षा म्हणजे हे तर आहे हे 20 आहे म्हणजे फरक नाही पण हा आयत आहे क्षेत्रफळ किती येते पाहू लांबी आहे 20 मीटर आणि रुंदी आहे 10 मीटर उत्तर आलेला आहे 214 मीटर म्हणजे आपला भूखंड जो आहे तो आहे 214 मीटर चौरस मीटरचा हा भूखंड आहे आणि एक चौरस मीटर भूखंडाची किंमत 500 रुपये आहे याची काय किंमत होईल यासाठी काय करायचे आपल्याला दोनशे गुणिले 500 करायचे हा यासाठी आपण
Kahit ang mga sasasin ko pa, bago pili pa. Bago pili, bago pili pa. Ako ang pangalapon ko, please. Paulus Peter. Paulus Peter, para ang bisa mo. Ato ba? Pagkakit sa oras ng kanyang ay ang bobisa sa kanyang pagkakit. Ani, yata sa oras ng kanyang ay pagkakit sa kanyang pagkakit. Pagkakit sa kanyang pagkakit. Ani, yata sa oras ng kanyang ay pagkakit sa kanyang pagkakit. Yata sa kanyang pagkakit. Pagkakit sa kanyang pagkakit. Kalau apa, gua nggak ada yang
समझा सुनने की आप आ रहे हैं ये भीम बनवा रहे हैं बोलो 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 उनके जो उत्तर रास्ते ये वो आधार कर पन्ना सुवादिलं सरकार ने भीम बने इंसान को जो जब इससे पर पड़ी ये तो ये तो सौरा सुमित्रा है दोस्तों निकाल ये ये ना आयताची परिमिती
50 सेंटीमीटर आहे परिमिती दिली लांबी 15 सेंटीमीटर असेल तर आहे आता परिमिती वरून काय करायचं आहे आपल्याला लांबी दिलेली आहे आणि क्षेत्रफळ काढायचे आणि लांबी दिली आहे क्षेत्रफळ काढायचं आहे आणि आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आयताचे क्षेत्रफळ सूत्र माहिती तुम्हाला काय आहे क्षेत्रफळाचं सूत्र लांबी दिली रुंदी म्हणजे या ठिकाणी कोण गोष्टी असणं आवश्यक आहे एक लांबी आणि दुसरं रुंदी या ठिकाणी लांबी आहे रुंदी कशावर काढावं लागणार परिमिती वरून काढावं लागणार आता पहा आयताच्या परिमितीच तुम्हाला माहिती आहे दोन मिली लांबी अधिक दोन मिली रुंदी बरोबर आयताची परिमिती बरोबर काय आहे आयताची परिमिती या ठिकाणी आयताची परिमिती ही 50 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर दिलेली आहे आणि लांबी दिलेली आहे 15 सेंटीमीटर ही 15 दिली 15 गुणिले 15 20 आणि किती काढायची आपल्याला किती आहे आता दोन मुलीगे रुंदी बरोबर 35 वेस्ट होता या ठिकाणी आल्यावर काय होणार आहे मधोमध किती येणार आहे 20 म्हणजे दोन मुली किती आल्या 20 आल्या मग एक मुली बरोबर बरोबर सेंटीमीटर आणि लांबी होती 15 सेंटीमीटर मग या सूत्रात आपण किंमत टाकली 15 गुणिले 10 15 150 24 सेंटीमीटर 150 चौरस सेंटीमीटर काय झालं ते आयताचं क्षेत्रफळ झालं का म्हणजे हा प्रश्न सुद्धा दोन पायऱ्यांचा होता का काय केलं सुरुवातीला आयताच्या परिमितीवरून आयताची काय काढली रुंदी काढली लांबी दिलेली होती आणि लांबी आणि रुंदी दोन्ही बाबी मिळाल्या आपल्याला लांबी मिळाली आणि रुंदी मिळाली त्यानंतर आपण काय केलं त्या आयताचं क्षेत्रफळ काढलं आणि क्षेत्रफळाला लिहून दिलं चौसेमी तर 150 चौसेमी किती नंबरचा पर्याय आहे पहा हा 3 नंबरचा पर्याय आहे 150 चौसेमी म्हणजे 3 नंबरचं आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे हा ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर सोडवलं त्यांच्यासाठी भेटून सन्मान पहा यानंतर आपण आज घटक पाहिलेला आहे क्षेत्रफळ आयत आणि चौरसाच आणि त्यावर आधारित परीक्षेला कशा पद्धतीने आजपर्यंत प्रश्न आलेले आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे यामध्ये लक्षात ठेवणाऱ्या बाबी काय आहेत आपण सर्व गोष्टी परीक्षेत ठेवायच्या पण ते तिथल्या महत्वाच्या गोष्टी काय आहेत का जनरली परीक्षेमध्ये वेगाने प्रश्न सोडवण्यासाठी काही गोष्टी लक्षात असतात चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुमच्या लक्षात आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आता पहा चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र होतं लांबी गुणिले आता पहा यामध्ये लक्ष ठेवायचं आहे पहिली गोष्ट लक्ष ठेवायची चौरसाची बाजू दुप्पट केल्यास म्हणजे अगोदरच्या चौरसाची बाजू 4 होती 4 चौकोनी 16 16 चौरस मीटर सेंटीमीटर केल्यावर क्षेत्रफळ चौरसाची बाजू दुप्पट केल्यास
क्षेत्रफल चौपट भूमि बाजू की पड़ती थी बाजू के लिए आठ नहीं सकते चौपट होती आता बाजू बोली ये बाजू आठ सौ क्षेत्र भर का जला आठ में कितना वर्ष हाँ आठ सौ वर्ग में चौसठता है चौसठता जाने बाजू की पड़ के लिए क्षेत्र भर से मिसल होते स्वच्छ चौसठ अशा पद्धतीने पहिली गोष्ट आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा सांगितलेला आहे बाजू तिप्पट केल्या क्षेत्रफळ नऊ होते म्हणजे तिप्पट म्हणजे तीन तीनचा वर्ग काय आहे नऊ तिप्पट केल्यास काय होते नऊ होते म्हणजे तुम्ही पद्धतीने तुम्ही तसा जर प्रश्न आला तर उत्तर काढू शकता त्यानंतर बाजू चार पट केल्यास क्षेत्रफळ सोळा पट होते बाजू चार पट केली चार चा वर्ग किती आहे सोळा आहे म्हणजे क्षेत्रफळ चौपट होत सोळा पट होते बाजू तर चार पट झाला जुनी बाजू दोन असेल आणि नवीन बाजू आठ असेल असं सोळा पट होते त्यानंतर दुसरी गोष्ट आहे आयताचं क्षेत्रफळ पाहिलं होतं आपण आयताचं आयतामध्ये काय सांगितलेलं आहे आयताची लांबी दुप्पट केल्यास दुप्पट केल्यास आयताच्या क्षेत्रफळामध्ये काही बदल होत नाही पण गोष्ट महत्वाची लांबी दुप्पट केली रुंदी दुप्पट केली तर आयताच्या क्षेत्रफळामध्ये काही बदल होत नाही आता आयताची लांबी चार होती आयताची लांबी होती आठ आणि रुंदी होती चार पाच बत्तीस हे क्षेत्रफळ आता आयताची लांबी दुप्पट केली सोळा केली आणि रुंदी दुप्पट केली दोन केली तर येणार उत्तर सुद्धा सोळा दिले बत्तीसच असं हे पण लक्षात घ्यायचं म्हणजे लक्षात ठेवायचं या गोष्टी बोलायचं लांबी प्रमाण किती आणि रुंदी जमीन किती तर त्या क्षेत्रफळामध्ये काही बदल अशा पद्धतीने आहे का गोष्टी सर्व लक्षात घ्यायच्या तर आजच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे क्षेत्रफळ या घटकांतर्गत चौरसाचं क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळ आणि त्या अंतर्गत येणारे प्रश्न परीक्षेला या अगोदर प्रश्न आलेले आहेत आणि दोन तीन पायरीचे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत म्हणजे साधा सरळ एका पायरीचा प्रश्न येईल अशी आपण अपेक्षा करायची ना म्हणजे थोडस उच्च विचार करायचा त्यानुसार प्रश्नाचं उत्तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा विचार करायचा म्हणजे नेमकंच काय करायचं तर मी तुम्हाला सांगितलं ही रेषा काढलेली आहे आणि ही रेषा तुम्हाला लहान करायची किंवा ही रेषा तुम्हाला कुठे करायची तर ह्या रेषेला काहीच नाही करायचं ही रेषा एवढीच आहे हिला तुम्हाला काहीच नाही करायचं हिला हात सुद्धा नाही लावायचा तुम्हाला जर तुम्ही सांगितले मोठी करायला मला आणि अशी मोठी ही रेषा मोठी करायची आहे तर काय करायचंय काय करताल तुम्ही तुमच्या विचाराने तुमच्याकडे पॉझिटिव्ह विचार पाहिजेत का परीक्षेसाठी जाण्यासाठी आता ही बाजू मला ही रेषा मला मोठी करायची आहे ही या रेषेला काहीच करणार नाही काय करणार लहान रेषा काढणार अशा पद्धतीने ही रेषा झाली मोठी किंवा ही रेषा मला लहान काढायची आहे तर तिच्या शेजारी मोठी रेषा काढणार आहे त्या रेषेला मी काहीच करत नाही अशा पद्धतीने परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्याकडे सकारात्मक विचार असणं आवश्यक आहे आणि आत्मविश्वास असणं आवश्यक आहे आत्मविश्वास असेल तर आपण 50% लढाई त्याच ठिकाणी जिंकलेली असते आणि राहिलेली लढाई ही आपण परीक्षेच्या हॉलमध्ये जिंकत असतो अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत क्षेत्रफळ घटकांतर्गत आपण चौरस आणि आयताचं क्षेत्रफळ आज पाहिलेलं आहे आणि त्यावर आधारित सर्व प्रश्न पाहिलेले आहेत पहा.
आपलं सर्वांचं आजच्या तासिकेमध्ये मनापासून खूप खूप धन्यवाद.